नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण शिकत आहोत मराठी व्यंजन, ज्यांना इंग्लिशमध्ये कन्सोनंट्स असे म्हणतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन स शिकलो, आज आपण शिकणार आहोत व्यंजन ह. हत्ती. हत्ती मीन्स एलिफंट. हरिण. हरिण मीन्स डियर. हिरा. हिरा मीन्स डायमंड. हजर. हजर मीन्स प्रेझेंट. हळद. हळद मीन्स टर्मरिक. हरभरा. हरभरा मीन्स ग्राम. हार. हार मीन्स नेकलेस. हजार. हजार मीन्स थाउजंड. हावरट. हावरट मीन्स ग्रीडी. हलका. हलका मीन्स लाईट. हातोडा. हातोडा मीन्स हॅमर. हवा. हवा मीन्स एअर. हत्यार. हत्यार मीन्स वेपन. होळी. होळी हे एका फेस्टिवलचं नाव आहे. हात. हात मीन्स हँड. मित्रांनो, आपण ह या अक्षराचे बरेच शब्द अभ्यासले. आता ह हे अक्षर कसं लिहायचं ते शिकूया. ह लिहिण्यासाठी आपल्याला लागणार आहे ड हे अक्षर. हे अक्षर कसं लिहायचं हे मी याआधीच शिकवलं आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते अक्षर परत शिकू शकतात. एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन आणि एक वक्र रेषा म्हणजेच एक कर्व लाईन. प्रथम आपल्या नोटबुकमध्ये ड हे अक्षर काढा. आता ड या अक्षराच्या मध्येच एक कर्व लाईन काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा. झाला ह तयार. परत एकदा बघा. प्रथम आपल्या नोटबुकमध्ये ड हे अक्षर काढा आणि त्या अक्षराच्या मध्यभागी एक वक्र रेषा म्हणजेच एक कर्व लाईन काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा. झाला ह तयार. मित्रांनो, आज आपण ह हे व्यंजन शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ळ हे व्यंजन शिकूया. मूळ अक्षरांची प्रॅक्टिस करण्यासाठी व्हिडिओ परत परत बघा, सराव करा. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.